नमस्कार, पोया प्रुडंट खबरो। गोयच्या रस्त्यांची फोडकुला झाल्यात, मरणगटे। काँग्रेस गोवा फॉरवर्ड मागता इन्क्वायरी। काँग्रेसीच्या मुख्यमंत्र्यांक पत्र, 5 वर्षात खंय रस्त्याक कड्डिले 6000 कोटी। सोनसड्या वयल्यान पेटले राजकारण। मायकल म्हणटा गार्बेजीत येऊक शकता महामारी। विजय म्हणटा कळंगुटे डेंग्यू पातळळा ते पयली पळय। बबिताचे लोबोचेर फार। म्हापसा अर्बन बँकेचे पीएमसी वा आणिक 2 पर्यायी बँकांकडेन विलिनीकरण करपाक भागधारकांची एकमतान संमती। खासा एजीएम घेऊन निर्णय। अल्पवयीन चलयेचेर बलात्काराचे केशीत। 26 सप्टेंबराक बाबूश मोन्सेराताचेर आरोप निश्चिती चालूच। पिडीत चलयेच्या जन्मदाखल्याच्या प्रकरणाचेर 4 ऑक्टोबराक सुनावणी। बाळ्ळी घोडेमर खाडे हायवेर पॅसेंजर बस आणि कंटेनर ट्रका मधी ॲक्सिडेंट। 15 पॅसेंजर आणि बस ड्रायव्हर इंजर्ड, 3 जण क्रिटिकल। केंद्रीय वेचणूक आयोगान महाराष्ट्र आणि हरियाणाची वेचणूक कार्यावळ केली जाहीर। दोन्ही कडेन एकाच टप्प्यात 21 ऑक्टोबराक मतदान, मतमेजणी 24 ऑक्टोबराक। आणि पश्चिम विभागीय योनॅक्स सनरायज बॅडमिंटन सर्तीत यजमान गोयांक 5 मेडलां, 1 सिल्वर, 4 ब्रॉन्ज। राज्यातल्या रस्त्यांच्या कामात गुड्डलसावां झाल्यात, सगळ्याक फोडकुलाच फोडकुला। सरकारान विजिलन्स इन्क्वायरी बसोवची म्हण काँग्रेस मागता, जाल्यार गोवा फॉरवर्डाक जाय सीबीआय चौकशी। फाटल्या 5 वर्षात केंद्रीय आणि राज्य सरकारचे मिळून 6000 कोटी रुपया रस्त्याक कड्डिले म्हण काँग्रेसीचो दावो। गोवा फॉरवर्ड मुखेली विजय म्हणटा, पोरूच रस्त्यां खातीर 200 कोटी मोडिल्ले, वर्सा भितर फोणकुलाच फोणकुलां। वायब्रंट गोय न्हय तर वायब्रेटिंग गोय जाला म्हण थोमणो। रस्त्याची फोणकुला हो सध्या गोयात हॉट विषय। गोयात केंद्र आणि राज्य सरकारा वतीन सगळ्याक रस्त्याची कामां चालल्यात। जे रस्ते पुराय म्हण जाल्ले ताका फोणकुलांनी खाल्ले। काँग्रेसीन आणि गोवा फॉरवर्डान रस्त्याच्या कामाचेर विजिलन्स इन्क्वायरी बसोवची म्हण मागला। काँग्रेसीन मुख्यमंत्र्या कडेन तसो पत्र वेव्हारूय केला। गोयच्या रस्त्यांची परिस्थिती इतली बिकट झाली असा, कितलेशे लोकांक ॲक्सिडेंट जाता, कितले लोकांक आरोग्याचे प्रॉब्लम जाता, लोक रोड यूज करपाक शकनात। आणि ह्या रस्त्यांचेर गेले 5 वर्सां राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांचे मिळून जवळजवळ 6000 कोटी रुपया गोयच्या रस्त्यांचेर टॅक्स पेयराचो पैसो हो आयज खड्ड्यान गेल्लो असा। गोवा राज्य जवळजवळ 5 वर्सांक 2400 कोटी खर्च करता। केंद्र सरकार नॅशनल हायवेच्या मार्फत 3500 कोटी खर्च करता। हितून भितर हांवें ब्रिक्सा टायमार GSIDC जो खर्च केला तो इन्क्लूड केलो ना। मिरामार जे इनफेमस जो सामको रोड आसा तो इन्क्लूड केलो ना। लोकांक आज रस्त्यान वचपाक मेळना, ट्युरिस्ट येतात ते ट्युरिस्ट लोकांक त्रास जातात। आणि ह्या हेजेर एक डिटेल इन्क्वायरी सगळी जावची हाय लेवल। हे 6000 कोटी खंय गेले, हे 6000 कोटी रस्त्यांच्या खड्ड्यांनी कसे गेले हेजेर इन्क्वायरी जावची। जे कोण PWD ऑफिशियल्स, जे कोण पॉलिटिशियन हितूंत इन्वॉल्व आसात, जे कॉन्ट्रॅक्टर इन्वॉल्व आसात, तांकां सगळ्यांक ख्यास्ती जावपाक जाय। लोकांक कळोनी की लोकांच्या पैशांचे किती झालां। त्या खातीर मुख्यमंत्र्याक सांगलां की एक टायम बाउंड तूं इन्क्वायरी ऑर्डर कर आणि जे कोण इन्वॉल्व असा त्यांना ख्यास्त कर। सरकार वायब्रंट गोवा म्हणून कसली प्रसिद्धी करता, गोवा वायब्रंट न्ही तर वायब्रेटिंग झाला म्हणून विजयाचा थोमणो। गव्हर्नमेंट इज नॉट अकाउंटेबल टू एनिथिंग, खूपच स्टेटमेंट काढतात ते रस्त्यांचे काढले त्यांनी। असेंब्लीन सांगले आमक चवथ मेरेन सगळे पॉटहोल्स वतले म्हणून। काल PWD मंत्री सांगता May 2020 हाजो अर्थ किदें, दसरो गेलो, दिवाळी गेली, क्रिसमस गेलो, न्यू इयर गेलें,
सो टुरिस्ट येतले किदें आसले गोंयांत आनी तुमी ट्युरिजम प्रोमोट करपाक ते रोड शो करीत आहात, वायब्रंट गोवा करीत आहा, असले वायब्रंट, इट इज वायब्रेटींग गोवा, देर इज नो वायब्रंट हियर, एवरीबडी इज वायब्रेटींग ऑन द रोड्स एन्ड द रोड्स हाव मच 200 crores हॅज बीन सेंट स्पेंड इन द लास्ट इयर ओनली ऑन द रोड्स एन्ड द रोड्स आर ब्रेकींग अप. किदें म्हणल्यार पावस पडलो म्हणून, म्हणल्यार पावस पडचो ना, गोंयांत पावस पडनाशिल्लो पयलो. आय थिंक दे शूड बी अ CBI इन्क्वायरी इन टू द रोड्स, रस्ते जे किदें केल्या आनी रस्ते जे पोटोल्स जाल्या हाजे खातीर CBI इन्क्वायरी जावची. इट इज वर्स दॅन द फॉडर स्कॅम ऑफ बिहार. आय थिंक द रोड्स कंटिन्युअसली जे करतात ते रोड्स म्हणटा ते हे करचे पडटा, स्क्रॅपिंग करूंक जाय, ते करीत ना. मडगांव पळय, मडगांव रस्त्याचे वयर 1 फूट वयर रस्तो पाविल्लो आहा, ऑर्डिनन्स घालीत आहा ताजेर, लोकांचे हे तुटूंक शकता मरे पांय जाणट्यांचे भुरग्यांचे. आय थिंक ऑन रोड्स फोणकुलांक लागून लोक बेजार. कोलवा ते करासवाडा रस्तो सामकोच काबार. दर दिसा एकेका वाठारात जनतेचे अशेच हाल. म्हणजे जे आता हितून लोक खुबशे जाण पडून हातपाय मोडून घेतले आणि हे पळय आता गाडयो ज्यो चलता पळय हे कंडिशन आता आणि हांगा जे स्पिडीन जर गाडी गेली तर ही गाडी खंयसर वतात तेचो नेम ना. आणि हांगा जर जे आसा पळय जे हातपाय मोडून घेतले लोक ते कोलवाळचे आसात, पेडण्याचे आसात. लोक हांगासल्ल्यान रस्त्या वयल्यान वचपाचे सोडल्या, गोरवां रस्त्यार उबी आसतात, रातच्यो लायटी ना. आमी पणजेसान येता, आख्ख्या रस्त्याक फोणकुलां पडल्या. आमी पयले 45 मिनटांनी पावतात, आतां वरां वयर लागता. आनी त्या रस्त्याचें कितें पळय तें आजुनूय सामान्य. आतां तेणी काँक्रीट रस्तो थोड्याक केल्लो, तेकाय होल पडले. रोडाचेर पडून म्हाजो हात फ्रॅक्चर जाला तेन्ना ह्या सरकारान हेजेर लक्ष घालून हे खड्डे पुरोवन सर्वीस बरी दिवची आमकां अशें आमी सरकारा कडेन मागता. आनी त्या कॉन्ट्रॅक्टराकूय धरून तेंच्यांनी ही बरी सर्वीस करून दिवची. येल्लो गेल्लो आतां कमीच कमी 10-11 जाण पडले. नवो येरादारी नेम चालीक लावचे पयली रस्त्या जाग्यार घालूत म्हूण गोंयच्या सगळ्याच वाठारांतल्यान लोक मागतात. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. संसद्यावयल्यान राजकारण पेटलां. गार्बेज मंत्री मायकल लोबो संसद्यार लक्ष घालपाची गजाल करता थंय आसा. फातोड्डेचो आमदार विजय आनी मडगांवची नगराध्यक्षान ताका सोलून काडलो. मायकलान गार्बेजीक लागून म्हामारी जावं येता म्हण स्टेटमेंट केलो. ताजेर विजयाची कळंगुटे डेंग्यू पातळ्ळा ते पयली पळय म्हण जाप. कळंगुटे गुन्यांवकारी कृत्यां वाडूंक लागल्यात, थंय मायकलान पयली लक्ष दिवचें म्हण नगराध्यक्ष बबिताचोय सल्लो. संसद्यार लक्ष घालता म्हूण गार्बेज मंत्री मायकल लोबो उलयता थंय आसा, ताचेर राजकारण पेटले. मडगांवची नगराध्यक्ष म्हणटा पालिका आपलें काम करता, मात सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट तांकां आदार करिना. मायकलान मडगांवां फातोड्ड्या लक्ष घालचे पयलीं आपल्या मतदारसंघांत कितें चल्लां तें पळोवचें. Somebody from Kalangut says that Margao Municipal Council is not clean or like has failed in its duty. I think the minister first should look at what is happening in his constituents. Once upon a time, Goa was a heaven for the tourists. It was a paradise for the tourists. But now Goa has been painted all over the world in a bad limelight because of sex rackets and because of the drugs and only because of one spot or like one area in Goa called as, which is Kalangut. So I think we should be this. These MLAs or the ministers should first look at themselves, you know, what is happening in their constituency rather than talking about Margao and Fatorda, you know, which is like they are saying is not clean or the Margao municipality has failed. It has been our constant endeavor, you know, to put things into place. ताचेर मायकल रिएक्ट झालो. गार्बेजीक लागून प्लेगा सारखी महामारी पातळावंक शकता, आम्ही नगरपालिकेचो हक्क काढून घेना, तांका आधार करता म्हणून मायकलाची जाप. आख्खे गोंयान आनी स्पेशली मडगांवकारांनी आनी फातोड्डेच्या लोकांनी हांव एलिगेशन घालिना कोणाचेर की पयलें आहा की ते थिंगासूर संसद्याचेर कितें जाता पळय तें आनी मडगांव आनी फातोड्डेच्या लोकांक कहे त्रास जातात. थंय एपिडेमीक येवंक शकता. हांव जें उलयतां तें जावंक शकता एपिडेमीक. इफ यू डू नॉट ट्रीट समथींग वीच इज डेंजरस टू ह्युमन लायफ एपिडेमीक कॅन कम एपिडेमीक कॅन स्प्रेड. आदी खंय ओल्ड गोवा
पोर्तुगेजाच्या काळात प्लेग येल्लो, प्लेग. सो तशें येवंक जाता, हांव म्हणना तशें येव जावचें म्हणून, पूण फायनली तेचेर तोडको येवपाक जाय, तेचेर सोल्युशन येवपाक जाय. तेज्या खातीर गोवा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन जालें, तेज्या खातीर वेस्ट मॅनेजमेंट मिनिस्ट्री जाली, सरकार प्रयत्न करता. वी आर गिवींग अ हेल्पींग हँड. आय एम नॉट अगेन्स्ट द चेअरपर्सन. शी शूड टेक इट स्पोर्टिंगली. म्हणजे कितें आहा, हांव जें कितें काल उलयलां इज इन द इंट्रस्ट ऑफ द मुनिसिपल काउंसील. हांव तेंचे अगेन्स्ट उलोवंक ना, एलिगेशन घालूंक ना. हांवें सांगलां तेणी इतली वर्सां फेल जाले, दे हॅव फेल्ड टू ट्रीट देयर ओन वेस्ट, दॅट इज वाय वी आर स्टेपिंग इन. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन, वेस्ट मॅनेजमेंट मिनिस्ट्री इज स्टेपिंग इन टू असिस्ट डेम. वी आर नॉट ट्राईंग टू टेक अवे देयर रायट्स. विजयान मायकलाक सोलून काढलो. कळंगुटे वाडट्या कन्स्ट्रक्शनाक लागून डेंगू पातळ्ळा म्हणून विजयाचो प्रती हल्लो. संसदार मंत्र्यान स्पष्ट भूमिका मांडची. गार्बेज मंत्र्याची गार्बेजी खातीर येवजण कितें, कित्याक अशें दिसता की ही इज नॉट एबल टू कीप गोवा क्लीन. दीस डेंगी इज ऑल्सो बिकॉज गोवा इज नॉट क्लीन. मॅक्झिमम डेंगी इज हॅपनिंग इन कांदोली अँड ही सेंग भाटकारांनी टॅनंटांक राखचें म्हणून, कित्याक भाटकार टॅनंटांक हें दिता म्हणून. तशें न्ही तें, भाटकार दिता न्ही तुमी. 150 कन्स्ट्रक्शन परमिशनां दिल्लीं आहा नॉर्थ गोवा पिडीएन गेल्या एक वर्सा. 150 परमिशनाचेर 150 कन्स्ट्रक्शन सायटीचेर कन्स्ट्रक्शन चालू आहा आनी भायर डॅफिकेट करता ते कोण वर्कर. ते चॅक करनात, ते कित्याक चॅक करनात, कित्याक कन्स्ट्रक्शन दीस इज कनेक्टेड. सो दीस इज अ सिरियस इशू अँड आय थिंक गार्बेज मिनिस्टर शूड मेक होल्ड दॅट HPCC, मेक द चीफ मिनिस्टर होल्ड द HPCC अँड मेक पीपल क्लिअर वॉट इज द स्टेटस ऑफ सॉसेट, वॉट आर द प्लॅन्स फॉर सॉसेट, एस्पेशली बिकॉज द काउन्सिल इज रिकमेंडिंग सम बायोमिथेनेशन प्लॅन. दीज आर प्लॅन्स वीच आर वर्किंग इन द प्रायम मिनिस्टर्स कॉन्स्टिट्युएन्सी. गार्बेज मिनिस्टराचे अंडर जे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन आहा, ते आज मेरेन ताका टेक्निकल क्लिअरन्स ना. कसले टेक्निकल क्लिअरन्स फॉर समथींग वीच द काउन्सिल इज गोन टू स्पेंड इट्स ओन मनी टू क्लिअर द डार्क स्पॉट्स, कित्याक दिनाय. खासता एके कडेन आणि खरपिता दुसरे कडेन असो हो प्रकार. प्रश्न कोयराचो मात ताका घाण राजकारणाची मारपाक लागल्या हे मात खरे. प्रुडंटा खातीर स्वप्नील तारे आणि सावयो डायस. गलगलाक आयिल्ल्या म्हापसा अर्बन बँकेचे विलीनीकरण करपाचे निश्चित झाला. बँकेच्या खासा बसकेत विलीनीकरणाचा निर्णय झाला. TJSB, PNB वा DNS बँकेकडे विलीनीकरण जाऊ येता. म्हापसा अर्बनाचे नेमके खयच्या बँकेकडे विलीनीकरण करप हाजे मुखेल शेअरहोल्डर, 3 संचालक, 3 डिपॉझिटर आणि 3 स्टाफ मेंबरच्या बसकेत निमणो निर्णय जातलो. म्हापसा अर्बन बँकेचे विलीनीकरण करपाचो निर्णय शेनवारा बँकेच्या खासा AGM झालो. विलीनीकरण करपाक TJSB, PNB वा DNS बँकेचे पर्याय दवरल्यात. First PNC Bank, second TJSB Bank, and third one is DNS Bank. Or any other financial institution. For this merger, 3 deposit member, 3 shareholder members, and the management of the bank. बसके उपरांत बँकेचो चेअरमॅन विलीनीकरणा विषयी उलयलो. तिनूय बँकेकडे आमकां मर्ज करपा खातीर तेंच्यांनी हें केलें आनी सपोर्ट केला, किंवां तें रिजोल्युशन मान्य केलां. आनी तेंच्यांनी 3 जाण डिपॉझिटर्स किंवां आमचे भागधारक, 3 जाण युनियन, दोनी युनियन घालूंक लायल्यात. विलीनीकरणाचो निमाणो निर्णय घेवपाक 3 शेअर होल्डर, संचालक, डिपॉझिटर आनी स्टाफाची खासा बसका जातली. प्रुडंटा खातीर म्हापशे सावन श्याम सुंदर फडते. अल्पवयीन चलयेचेर बलात्काराच्या प्रकरणात सत्ताधारी बाबूश मोन्सेराता आड आरोप निश्चित करपाची केस पणजे डिस्ट्रिक्ट सेशन्स कोर्टात चालूच उरतली. पिडीत चलयेच्या जल्मदाखल्याची बाबूशाच्या आदोगादान मागणी केल्ली. कोर्टान बाबूशाच्या मागणेच्या अर्जाचेर 4 ऑक्टोबराक सुनावणी दवरल्या, जाल्यार बाबूशा वयले आरोप निश्चितीच्या प्रक्रियेचेर 26 सप्टेंबराक सुनावणी जातली.
पणजे डिस्ट्रिक्ट सेशन्स कोर्टान बाबूश मोन्सेराताचेर अल्पवयीन चलयेचे बलात्काराच्या प्रकरणात आरोप निश्चितीची प्रक्रिया करपा खातीर 29 ऑगस्टाची तारीख निश्चित केली. मात तेच वेळार बाबूशान आरोप निश्चित करचे पयली पिडीत चलयेच्या जल्म दाखल्याची मागणी केली. बाबूशाच्या म्हणण्या प्रमाण ती चली अल्पवयीन न्ही. पिडीत चलयेच्या आवयन खंय अपना घरात त्या चलयेचो जल्म दाखलो दिला. तेच चली अल्पवयीन न्ही म्हूण सिद्ध जाल्यार पॉस्को एक्टा खाला आरोप निश्चिती जावंक शकना म्हूण बाबूशाचो दावो. आरोप निश्चिती पयली पिडीत चलयेचो जल्म दाखलो दिवंक न्हयकार दिताना सरकारी आदोगादान विरोध केलो. तांचो दावो असो, जल्म दाखलो आसत जाल्यार तो चायल्ड वॅलफेअर कमिटी कडेन आसतलो. चायल्ड वॅलफेअर कमिटी सारख्या संस्थे कडच्यान कसलेच डॉक्युमेंट हाडात म्हूण आरोपी फोर्स करूंक शकना. आरोपी आड आयपीसी आनी पॉक्सो खाला आरोप निश्चित करपा खातीर कोर्टान आदींच अर्द दिल्या. ही अर्द खंयचेच परिस्थितींत बदलूंक शकना. गुन्यांव केला काय ना ते ट्रायली वेळार कळटलें. सरकारी आदोगादाचे म्हणणें मानून घेवन कोर्टान 26 सप्टेंबराक बाबूशा वेले आरोप निश्चितीचे प्रक्रियेची केस दवरल्या. जाल्यार पिडीत चलयेच्या जल्म दाखल्याची मागणी करपाचे बाबूशाच्या अर्जाचेर 4 ऑक्टोबराक सुनावणी जातली. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर मुकेश कुमार. बाळ्ळी घोडेमळ खाडे हायवेचेर पॅसेंजर बस आनी कंटेनर ट्रका मदीं एक्सिडेंट जालो. एक्सिडेंटात 15 पॅसेंजरांक आनी ड्रायव्हराक मार बसलो. 5 पॅसेंजरांक बाळ्ळी सरकारी हॉस्पिटलांत जाल्यार 10 पॅसेंजर आनी ड्रायव्हराक मडगांवां हॉस्पिसियोंत एडमिट केलां. 2 पॅसेंजर आनी ड्रायव्हर क्रिटिकल आसा. ते दोग जाणांची हेड इंजुरी आसा. तेंची नांव आसा अमृत फट्टे आनी अर्चना फट्टे. दोगां मोबायल ती बशें आसली. तेंक मागीर हेड इंजुरी आसा. आंबाळ्ळी हॉस्पिटलां हाडली म्हणटा आमकां इमिजिएटली आमी हांगा घेवन जाल्ले. आमी टोटल 10 जाणां हॉस्पिटल हाडलो आसा. सद्या बाळ्ळीच्यान बस एक्सिडंट जाल्ली ती. थोडे जाणांक क्रिटिकल आसा आनी थोडे जाणांक आसा मातशें. ड्रायव्हर म्हणून क्रिटिकल आसा. ड्रायव्हराक मात चड लागला. ड्रायव्हर आमचो सामको मातशें कंडिशन बरें नासलें. आनी तेका आमी इमिडियट हांगा हाडलो हॉस्पिशो. टोटल कितली एम्बुलंस आनी खंयचे खंयचे येयले? टोटल पेशंट 10 जाण कितें आसलेले. हांवें एक्चुली पयल्या 10 जाण पळयलेले. आतां 10 जाणां ऑलरेडी आमी शिफ्ट केल्या. 4 एम्बुलंस म्हणून 4 एम्बुलंस मागलेल्यो. असोळणा, बाळ्ळी, नावेली आनी केपें. मजगती ओल्ड गोवा खोर्ली रेल्वे ब्रिजा पोंदा बोमा मुस्लीम वाड्यावेल्या नावीद खान या 40 वर्सांच्या दादल्याची बॉडी मेळ्ळी. मरणाचें कारण पोस्टमॉर्टम रिपोर्टा उपरांतूच स्पश्ट जातलें. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर मुकेश कुमार आनी भिमा पाटील. घेवया एक कमर्शियल ब्रेक. पयलींच संजीवानी साखर कारखानो कोट्यांनी रुपया लुकसाणीत. परत कारखान्यात पैसे घालून लुकसाण कित्याक वाढवया म्हण गोविंद गावडेचो प्रश्न. संजीवनीच्या उस्कारांक मेळपाक गेल्ले कडेन गोविंदाचे अप्रत्यक्ष शिनाल. फुडल्या 8 दिसांत कारखानो सुरू करपाचेर निश्चित निर्णय सांगात म्हण मंत्री गावडेक युनियन लिडर पुती गांवकाराची डेडलाईन. संजीवनीत खंय दिसाक 1200 मेट्रीक टन उसाची गरज आसा. मात सद्याक येवपाची शक्यताय फकत 500 ते 600 मेट्रीक टनांची. कारखानो सुरू करप काय ना ताचेर खंय अजून विचार चालू आसा. आमचो विषय आसा की फार्मर्सांक जो क्रॉप ते काडटले ते क्रॉप आमी तांकां खंयच्याच परिस्थितीन नुकसान करपाक दिवपा ना हेची जबाबदारी आमी घेतिल्ली आसा. आनी त्या दृश्टिकोनांतल्यान आमी उठाक वचपाची तयारी दवरलेली आसा. सो फॅक्टरी सुरू जातली काय ना असो एक प्रश्न आसा. कोणी खंयचोय मनीस आमचेर दबाव वाडटा त्या दबावाक हांव तरी बळी पडपा ना. कारण हांव हांगा आसा तो फॅक्टरी आमी सुरू केली ती आयुश्यभर फाटले 101 कोटी आत्तो एक कोण तरी गोळा करून गेल्ले आहा नुकसाणान ते हातून आनी तितून आमी एड करुया ना न्ही. कारण हो शेवटी कोणालो पयसो हे फॅक्टरीचे 131 जाण काम करता त्यांचो टॅक्स हेच टॅक्स पेयर. गोंयान भितर 18-17 लाख जे लोक जे आहात ते टॅक्स पेयर्सांचो पयसो आसा. आनी त्या दृश्टिकोनांतल्यान आमी थोडोसो विचार करतात की बाबा खंय तरी आमकां ह्या संदर्भान बाबा नुकसान पडपाक जायना. आनी त्या प्रमाणान आमगेलें कॅल्क्युलेशन चालू आसा. नवो जर आमी फुडल्या वर्सा प्लांट जर घालतलो जाल्यार त्या प्लांटाक आमी आनी 3-2 कोटी एक्स्ट्रा घालून तातूंतल्यान आमकां रिटर्न्स कितें येतली हाजेरूय थोडोसो आमचो अभ्यास चालू आसा.
फुडल्या 8 दिवसात किती ना स्पष्ट करात म्हणून संजीवनीचे कामगार युनियनचा फुडारी पुते गावकरांची शिटकावणी. आम्ही त्याला सांगला ही फॅक्टरी एकदा जर बंद झाली तर परत सुरू जावची ना. शेतकरी रस्त्यावर पडले आणि शेतकऱ्यांनी एकदा जर फॅक्टरी चालू जावची ना असे जर म्हणत आले जाल्यार सरकार एका वर्षात इतलं ऊस आसा तो दुसऱ्या वर्षाक ऊसाचे पैसे दिवचे ना. मागीर जे ऊस जे पावटे शेतकरी आसा ते मरतले आणि ते ऊसय करचे ना मागीर. सो कितले वर्कर आसात सध्या लेबर कितले? 250 वर्कर आसात टोटल टेम्पररी आणि परमनंट. कितले? 250 आसात टेम्पररी आणि परमनंट सगळे टोटल. सो आता तुमकां केन्ना पर्यंत सांगता म्हणून सांगला? हांवें ताका 8 दिसांचो टायम दिला. 8 दिसांच्या भितर आमकां कितें क्लियर करूं नाल्यार मागीर स्टँड कितें? आमी आमचो स्टँड घेतलो म्हणलें. आमी ताका सांगला कितें करपाचें आमी करतले. गोविंदान खंय परत 15 दिसांनी मिटींग आफयल्या म्हणून उस्कार सांगतात. ऊस लावपाक किती अडचण असा त्याप्रमाणे आम्ही त्यांना सगळ्या सविस्तर माहिती दिल्या त्याचे विचार करूया म्हटलं त्यांनी. आणि या वर्षा फॅक्टरी आपण खंयच्या परिस्थितीन चालू करपाचा प्रयत्न करता म्हटलं त्यांनी. चढ करून मातशें थोडेफार स्वस्त हे करचं पडटलं आमकां सोसचें पडटा कित्याक फॅक्टरी टायमार जायत केन्ना जायत ते आयज आपूण शकना आनी 15 दिसांनी परत मिटींग घेवन आपूण कितें सांगता म्हटलं तरी. पूण फॅक्टरी जी शेतकऱ्यांच्या मनान भंय आसलो फॅक्टरी बंद करतली ही भंय हो आमचो गेल्लो आसा ऑलरेडी. प्रुडंटा खातीर विवेक प्रभू. ट्रक पार्किंगाच्या इशूचेर फोंड्या गूड ट्रान्सपोर्ट असोसिएशन शुक्रारा फोंडेच्या पीआयक मेळ्ळे. सद्याक ट्रक सर्वीस रोडाचेर पार्क करचे नात. फाटली 15 वर्सां जाली ट्रकांच्या पार्किंगाक खासा सुवात दिवची म्हण खंय असोसिएशन मागणी करीत आसा. सरकारा कडेन तसो पत्रवेव्हारही केला मात फुडें कांयच जायना म्हण ट्रकवाले सांगतात. सोमार मंगळारा ट्रकवाले मुख्यमंत्र्यांकय मेळटले. फोंड्या खाणेपार आमिगो जंक्शना कडेन ट्रक पार्क करूंक दिवचे ना म्हूण मोगोच्या दोतर केतन भाटीकारान हेरा वांगडा ब्रेस्तारा ट्रक काडपाक लायिल्ले. शुक्रारा फोंडेचे गूड ट्रान्सपोर्ट असोसिएशन पीआयक मेळ्ळे. सद्याक ट्रक सर्वीस रोडाचेर पार्क करचे नात. सोमारा वा मंगळारा असोसिएशन मुख्यमंत्र्याक मेळटा. फाटले 15 वर्सां आमी रेग्युलर डिमांड केला की आमकां एक जशे भायल्या देशांत भायल्या सिटीन इंडिया फूल तेंचे ओन म्हणजे गव्हर्मेंटचे ओन ट्रक टर्मिनल आहा आणि थंय कमीत कमी हजारो गाड्यो शेकडो गाड्यो उभे करपा तशेंच जागो म्हणजे गव्हर्मेंटान एलाव केला. तशें आमचे गोंया भितर सुद्दां एक ट्रक टर्मिनल जावचें थंय सगळे फेसिलिटी गाडयेवाल्यांक येवप वचप सगळें म्हणजे जेवणाच्या रिलेटीन बाजून सगळे फेसिलिटी हेजेर आमचे सुलभ शौचालयाचे सगळे तातूंत तेजे भितर घातले हे जावचे म्हणून आमी आमची मागणी घातलेली. आमी भरपूरदां मिटींगी घेतल्या. आमी एम पी वांगडा मिटींग घेतलेल्या लोकल एमएलए वांगडा मिटींग घेतलेली आणि आमचे लेटर सगळ्यां कडेन पाविले. पण जर गव्हर्मेंटान अजून पण आमकां फक्त आश्वासन दिलें पण फुडल्या काय अजून पण आमकां केन्ना मेळटली शी आमी आतां आमी दिसता अजून सोमार ना मंगळार परत तिच्या अपॉयंटमेंट घेवन फुडल्या आमचे तेंचे कडेन परत मांडटा. तुमी आयडेंटिफाय केला जागो खंय पार्किंग जावंक तुमकां मेळूंक शकता? सद्या तर आमच्या हिशोबान आमी जे आयडेंटिफाय केल्या जागा ही गोवा मीट कॉम्प्लेक्स जी जे जागा आसा ती अनयुटिलायज म्हणजे यूज करनासून जी जागा ती आहा. दुसरी म्हटल्यार आमचे संजीवनी शुगर कारखानाचे जे मडके इंडस्ट्रियल इस्टेट जो आमचो पुणेच्यान मडके इंडस्ट्रियल इस्टेट आमी दवरला तो इंडस्ट्रियल अशे थोडे जे जागे आसा मागीर ते सरकारान ते चिंतून तेजेर म्हणजे तो प्लॉट जो आसा तो पार्किंगा तरी यूज करूं शकता अशें आमकां दिसता. सो आयज पुलीस पीआयन तुमकां कितें ऑप्शन सांगलें? पीआयन आमकां म्हटलें की तुमी जाता कितले सर्वीस रोडावेले गाडी हालया आनी जाता कितले गाडी बॉर्डरीचेर धरप. जे बॉर्डरीचेर जर गाडी दवर म्हणटात ते सोल्युशन जायना कित्याक की बॉर्डरचेर आमी खंयच्याय गाडी घालांक हांगा तुमी येवं नाका बॉर्डरचेर राव म्हणून आमी सांगूंक शकना. आनी अशेंच जर ते आसा फाल्यां जर सगळे गाडी जर बॉर्डरचेर दवरत कोणी जर भितर पडले म्हणून गोंयकार मागीर आमचे ते डेलीचे जे नीड्स आसा टोटली मागीर गाडी वाले बॉर्डरचेर हाडून दवरतले. तुमी आतां गाडयो खंय पार्क करतले? तुमी सर्वीस रोड ओके मागीर सध्या तुमी कितें चिंतला गाडयो खंय पार्क करतले? गाडी आतां मॅक्सिमम सर आतां खंय पार्किंग अवेलेबल म्हणजे खंयच्या फॅक्टरीन आतां ते जे फॅक्टरीन ते खाली करून येतात ते आमी थंयच फॅक्टरी गाडी तेका परत व्हरून थंयच दवरतले ना इंडस्ट्रियल इस्टेट थंय जागो आसा थंय व्हरून दवरतले. सध्या तरी आमकां तरी हेच करचें पडटलें. प्रुडंटा खातीर विवेक प्रभू. हिंदू जनजागृती आणि हेर संस्थांनी पुराय देशात युनिफॉर्म सिव्हील कोड लागू करचो म्हण मागणी केल्या. देशात कितलो तेपूत झालो फक्त कायदे आणि नेम हिंदूंकूच बंधनकारक आशिल्ल्याचे चित्र दिसता. धर्मीक फाटभुंयेर वेगवेगळे कायदे आसप संविधानात बसना. मोदी सरकारान हाची दखल घेवची. जनसंख्या नियंत्रण कायदोय लागू करचो म्हण मागणी. आज या ठिकाणी समस्त हिंदुत्वादी संघटना आणि संप्रदाय यांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारकडे मागणी करतो आहोत की अलीकडेच 15 ऑगस्टच्या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरील भाषणामध्ये एक प्रमुख मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला. तो म्हणजे या देशामधील जी गंभीर समस्या आहे तर ती म्हणजे या देशामध्ये असलेली लोकसंख्या, या लोकसंख्येचा विस्फोट. ते अनुसरून आज या ठिकाणी आम्ही सरकारकडे मागणी करतो आहोत या समस्येचा
निराकरण करण्यासाठी संपूर्ण देशभरामध्ये समान नागरी कायदा लागू करण्यात यावा. आज देशामध्ये बघतो की जी जी सार्वजनिक ठिकाणं आहेत, जसं की हॉस्पिटल आहे, रेल्वे स्टेशन आहे, ज्या ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी प्रचंड गर्दी आहे आणि या गर्दीच्या ठिकाणी आज सर्वसामान्य लोकांना मूलभूत गरजा देखील घेताना त्या ठिकाणी संघर्ष करावा लागतो. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आज एका बाजूला हम दो हमारे दो अशा प्रकारच्या देखील घोषणा केल्या जातात, परंतु या घोषणा केवळ हिंदूंसाठीच आहेत का असा देखील अनेकांना प्रश्न पडतो. त्याचबरोबर 40,000 अधिक रोहिंग्या मुसलमान ते देखील आज अवैधपणे राहत आहेत. पश्चिम विभागीय योनॅक्स सनराईज बॅडमिंटन सर्तीत यजमान 1 सिल्वर आणि 4 ब्रॉन्झ मेडल आज जोडल्यात. लिडिया बारेटो आणि यास्मिन सय्यदाक डबल्स आज सिल्वर मेळ, ज्याला लिडिया सिंगल आणि ब्रॉन्झ. अर्जुन शौर्य जोडी आणि अर्जुन साची जोडी, तसेच अनुष्का कुवेलकर आणि तेजन फळारिक मिक्स डबल्स गटात ब्रॉन्झ मेळ. पेण्या इंडोर स्टेडियमात ही सर्त झाली. हे बुलेटिन हा सोपता. ह्यो खबरो तुमकां प्रुडंट ॲप, ट्विटर, फेसबूक आणि प्रुडंटाच्या वेबसायटीचे लाईव मेळटात. प्रुडंटाक फॉलो करीत रावात. नमस्कार. तुम्ही पळयतात प्रुडंट. यू आर वॉचिंग प्रुडंट.